16 मार्च रोजी सकाळी मोताळा तालुक्यामधील कोथळी ते तरोडा रस्त्यावरती तरोडा येथील दोन युवकांचे मृतदेह आढळून आले होते. घटनास्थळी एक दुचाकी सुद्धा आढळून आली आहे. हा अपघात नसून घातपात आहे असा आरोप नातेवाईक करत आहेत. दरम्यान पुढील तपास सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यातील कोथळी ते तरोडा रस्त्यावरती 16 मार्च रोजी सकाळी तरोडा येथील प्रवीण प्रताप ब्राह्मण आणि शुभम संजय मस्ते या दोन युवकांचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळाच्या ठिकाणी एक दुचाकी सुद्धा सापडली होती. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. प्रवीण ब्राह्मण हा पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करतोय. तो सुट्टीवरती घरी आला होता. तर शुभम हा तरोडा येथीलच शासकीय आश्रमशाळेमध्ये 10वीची नेमकीच परीक्षा देत होता. हे दोनही युवक त्याच रात्री कोथळी येथील एका हॉटेलवरती मित्रांसह पार्टी करत होते. बिल देण्यासाठी पैसे नसल्यामुळे पैसे आणण्यासाठी दोनही युवक घरी तरोडा इथे गेले होते. मात्र ते परत हॉटेलवरती आलेच नाहीत. परत न आल्यामुळे मित्रांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते सापडले नाहीयेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये अपघात की घातपात अशा अनेक शंका कुशंका नातेवाईकांकडनं उपस्थित होत आहेत. याबाबत बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक यांना विचारलं असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय. दरम्यान याबाबत तपास सुरू आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर लवकरच काय ते कळेल असं बोराखेडीचे ठाणेदार यांनी सांगितलंय. जसं हे परवा दिवशी जे संध्याकाळी टायमाला या ठिकाणी ॲक्सिडेंट म्हणजे झालेलं आहे, आम्हाला तर सकाळी जे बघितलं तर असं वाटतं की हे ॲक्सिडेंट नाही. या ठिकाणी म्हणजे रक्ताचे धब्बे वगैरे पूर्ण रोडवरती पडलेले आहे आणि शेतामध्ये केळीमध्ये सुद्धा पडलेले आहे. बांबूवरती सुद्धा असं रक्त लागलेलं आहे. आम्हाला हे ॲक्सिडेंट वाटत नाही आणि असं वाटतो की घातपात वगैरे काहीतरी या ठिकाणी झालेलं आहे. काय मागणी? शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.